बातमी अरबी समुद्रात महानावाचं चक्रीवादळ निर्माण झालं आणि 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान ते धडकणार आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रातल्या महा या चक्रीवादळाचं स्वरूप आता अतितीव्र झालं आणि पुढच्या 24 तासात त्याचा प्रवास गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेनं होणार आहे. त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर पुढचे 4 दिवस वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचे असणार आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यालाही या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरात अपेक्षित आहे. या वादळाचा फटका पालघर जिल्ह्याला देखील बसू शकतो. जिल्हा प्रशासनानं म्हणूनच खबरदारीच्या सूचनाही जारी केलेल्या आहेत आणि यातलाच एक भाग म्हणून 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातले शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केलंय. एकूण या जिल्ह्यात 67 गावं समुद्र किनाऱ्यावर आहेत. आजपासून समुद्र किनाऱ्यावरच्या गावांमध्ये दवंडी पिटवली जाणार आहे. तात्पुरता निवारा देखील या गावांमध्ये त्याची व्यवस्था केली जाणार आहे. महा चक्रीवादळाचा धोका पोहोचेल अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उत्तर कोकण, उत्तर कोकणमधला जो महत्त्वाचा भाग आहे की आपला जिल्हा हा त्याच्यामध्ये आहे. या महावादळाचा फटका बसलेला आहे तो सर्वाधिक कोळी बांधवांना. राज्य सरकारच्या इशाऱ्याआधीच या कोळी बांधवांनी समुद्रातल्या परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या बोटी आता किनाऱ्यावर लावून ठेवल्यात. एकटा अर्नाळा परिसरात 100 हून अधिक बोटी माघारी परतल्यात. महावादळामुळे मुसळधार पाऊस आणि अतिवेगानं वाहणारे वारे यामुळे समुद्रातली परिस्थिती बिकट होऊ शकते. अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरून याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. महावादळाचा महाफटका जर कुणाला बसतोय तर तो शेतकऱ्यांना तर बसतोय, पण त्याचबरोबर मच्छीमारांनाही बसतोय. माझ्या मागे आपण बघतोय की अर्नाळा समुद्र किनाऱ्याची ही दृश्य आहेत आणि ज्याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला जाणवत आहे की कशा पद्धतीनं बोटी या अनेकांनी नांगरून ठेवलेल्या आहेत. अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर साधारणतः 150 कोटी रुपयांचा रोजची माशांची उलाढाल होते आणि अशात या मच्छीमारांना आपल्या बोटी बंद ठेवाव्या लागतात. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू जर मी दाखवायचा प्रयत्न केला तर आपल्याला अंदाज येईल की इथे पण तितक्याच मोठ्या प्रमाणावर बोटी नांगरून ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतात. ही दृश्य आहेत अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरची, जी आपण स्पष्टपणे ज्यात दाखवू शकतो की कशा पद्धतीनं इथे कितीतरी बोटी आहेत त्या नांगरून ठेवलेल्या आहेत, पण काही बोटी मात्र अजूनही समुद्रात गेलेल्या आहेत. त्यांनी सरकारच्या कोणत्याही इशाऱ्याची तमा बाळगलेली नाही आहे. यावेळेला खरं तर जीवापेक्षा काहीही प्यारं नाही असं म्हणायला हरकत नाही आहे. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागानं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की एकाही मच्छीमाराला आतमध्ये पाठवू नका. अशा वेळेला जर तुमच्या समुद्र जेव्हा तुमच्या गावातले काही लोक बोट घेऊन जातात, तुम्ही त्यांना का थांबू शकत नाही आहात? का थांबू शकत? आम्ही बोललेलो आहे त्यांना, आम्ही मेसेज पण केलेला आहे की वादळाचं दिलेलं आहे, न्यूजवर आम्ही ऐकलेलं आहे, मोबाईलमध्ये पण आलेलं आहे. आता कोण आम्ही परत तुम्हाला सांगतो, आम्ही कोणाला असं थांबू शकत नाही असं की आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती पण करू शकत नाही. कारण तुम्ही वादाला एवढं तुम्ही आतमध्ये चालल्यात, समुद्रात चालल्यात मासेमारीसाठी, असं आम्ही कोणाला जबरदस्ती पण करू शकत नाही. पण मला सांगा की साधारणतः 10 ते 12 बोटी गेल्यात तर भीती वाटते का त्या बोटींसाठी? कारण इतकं जसं तुम्हाला अनुभव आहे समुद्रातल्या भीती तर वाटणारच ना, कारण एका बोटीमध्ये जवळजवळ आम्ही 15 ते 16 माणसं 15 ते 16 माणसं म्हणजे आम्ही प्रत्येकच असतात. आम्ही काही इकडे खपणार बी म्हणजे खंडे बिंडे बोलतात ते नाही, स्वतःचे कुटुंब घेऊन आम्ही जातात तिकडे मासेमारीसाठी. आम्हाला तर भीती वाटणार नाही. पण मग आता त्यांना थांबवणार कोण? त्यांना नेव्हीकडनं किंवा कोणी सांगेल का? हा, जर त्यांना कोस्ट गार्ड किंवा नेव्हीवाले हेच थांबू शकतील, दुसरे कोण नाही थांबू शकत त्यांना. तर ही आहे मच्छीमार बांधवांची व्यथा की ज्यांना खरं तर ज्यांनी थांबणं गरजेचं होतं पण ते समुद्रात गेलेत. मला सांगा की आता जर तुमच्या बोट बंद राहणार आहेत किती नुकसान होईल? हा, नुकसान द्या भरपूर नुकसान आहे ना. आता दिवसाला समज तुम्ही सांगता 150 कोटी, तेवढं होईलच दिवसाचं. तर आपण बघतोय की ही स्थिती आहे एकट्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरची किंवा अर्नाळा गावातली, पण अशी शेकडो गावं आहेत जिकडे मच्छीमारी हा एकमेव व्यवसाय आहे कोळी बांधवांचा आणि या महावादळामुळे त्यांना फार मोठा फटका बसतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं इथे बोटी आहेत त्या अगदी कितीतरी बोटी, म्हणजे साधारणतः 100 ते 125 बोटी आपण सहज बघू शकतो की त्या इथे आलेल्या आहेत. आणि यावेळेला खरं तर राज्याच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना जरी कळवलं असलं तरी लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आपण बघतो अशा रीतीने सतर्कतेच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत किनारपट्टीवरच्या या सगळ्या कोळी बांधवांना. एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.